दादा होते दादाच्या मोठं दबदी शेट काढला धामन इकडे पळती आधी धामन रिस्क्यू करून घेऊया. मित्रांनो इथं आलो आधी साप बघितलेला आहे, एक धामणजातीचा साप आहे, ताईंनी बघितलेला आहे, तो तिकडून आला असा पळत. काय झालेलं आहे, 2 दिवस झाले पाऊस जेव्हा तर इथे स्टॉप झालेलं आहे, ऊन पडते कवळं आणि साप इथं वरती गेलेलं आहे आणि इथं बसतात वगैरे सगळेजण बघू शकता तुम्ही कसं ठेवलेलं आहे टेबल वगैरे आणि इथं वरती साप त्यांनी बघितलेला आहे. तर मी बघितलेला आहे साप कोणता, धामणजातीचा साप आहे. वरती काय असतं मित्रांनो, जे हे असतं आपले खारुदा झाले पक्षी असतात, त्यांची घरटे असतात, त्यांची अंडी, त्यांची पिल्लं असतात. तरी धामण जाते साप इथं घुसलेला आहे, खूप मोठा आहे, मी बघितला पण इथून तो असा खाली गेलेला आहे. तर मी म्हणा आधी पिशवी सेट करावी आणि त्याच्यानंतरच आपण व्हिडिओ काढावा. तर आता बघूया धामण जाते साप आहे त्याला कशा पद्धतीने आपलं रेस्क्यू करता येईल. पिशवी अशी जस्ट अशी सेट करून ठेवली आपण जेणेकरून त्रास नको. बघू साप नेमकं कुठे दिसतोय काय दिसतोय ते. सब बघा एकदम असं मोठं आहे खूप, बघूया. हा ऐका इथं दिसते बघ, पूर्ण तोंड कुठे जाड जागा इथे तोंड कुठे तोंड तोंड नाही तर मागाच इथे आता इथं तिथून तेवढं हातानं तेवढं इथं तिथं गोळा करतो हातात येईल ना. पण नाही जात नाही इकडे तोंड इकडे तोंड ए दादा होते दादाच्या मोठं दबदी शेट काढला धामन इकडे पळती आधी धामन रेस्क्यू करून घेऊया. खूप असा मोठा धामन साप होता मित्रांनो, बरं झालं लवकर रेस्क्यू झालेला आहे. काय झालेलं आहे, वरतून धाप दिशेने खाली पडलेला आहे, वरती चढला तो आणि वरतून असा धाप दिशेने खाली पडल्यामुळे काय झालेलं आहे आपल्याला तो भेटलेला आहे, नाही तो खूपच त्रास दिला असता त्याने. तर धामणला जवळ बघू शकतो तुम्ही कशा पद्धतीने ओळखायचं. हे बघा जवळून एकदम जवळून तुम्ही स्किन जी आहे ती कशा पद्धतीने दिसते बघा. हे बघा ही स्किन बघा तुम्ही कशा पद्धतीने बघा. तर हा एक आपल्या बघातील एक धामण जातीचा बिनविषारी साप, आरामशीर वरती त्याची हाईट बघा तुम्ही, वरती जाण्यासाठी तो कशा पद्धतीने करतोय फक्त वरती जाण्यासाठी. तर एक धामण जातीचा एक हा बिनविषारी साप आणि इकडं ताईंना दिसलेला, तर जास्त करून हे वरती पक्षी झाली, पक्ष्यांची अंडी झाली ती खाण्यासाठी काय करत असतात, पक्षी झाली त्यांची अंडी झाली ती खाण्यासाठी ते काय करत असतात, आपल्या घराच्या आसपास जी काही कवलाची घर आहेत तिकडे ते वरती चढलेले असतात. तर हा एक धामण जातीचा बिनविषारी साप होता मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो जास्त वेळ न घ्यायला काय करणार आपण पॅक करून घेणार आहे. तोंड हे त्याचं काय असतं, निमूत असतं, छोटंसं निमूत तोंडाखाली उभे रेषा. तर हा वरती येतोय ते पण आधारासाठी, आपण सापासोबत खेळत नाही, सापाला नॅचरली आपला टच नसतो, कधी आपण सापाला टच करतो जसं कुत्रा मांजर पाहतो त्यांना टच करतो तसं आपण कधी सापाला कोणी टच केलेलं आहे का, कोणी टच केलेलं असतं जास्त करून
सर्पमित्राशिवाय. त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही त्याला अशा पद्धतीने चोळत असतो त्यावेळेस त्याला एक थोडंसं शांत करण्यासाठी, की जेणेकरून त्याला असं वाटावं की आमच्यापासून काही धोका नाही, आणि धोका नाही जाणवला की तो थोडंसं शांत होतो. आणि अशा पद्धतीने आपण त्याला काय केलेलं आहे, पॅक केलेलं आहे. तर बघितलं तुम्ही, तर सापांना कसं असतं माहिती आहे का, आपलं टच असल्या कारणाने काय होतं, थोडीशी भीती वाटत असते. जेवढं आपण सापांना घाबरतो त्याचे दुप्पट साप आपल्याला घाबरत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, घरच्या आसपास साप नाही गेला तर कुणीही सापाचं जे प्रशिक्षण आहे म्हणजे जे ट्रेनिंग आहे ते घेतल्याशिवाय सापाला कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका, अतो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. बघ एकदम आरामशीर असा तो जाऊन बसलेला आहे आतमध्ये, बाहेर आला का नाही आलेला, तो स्वतः पण असा घाबरत असतो. तर आतमध्ये एकदम सेफ वाटलं तो पुन्हा बाहेर आलेला नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की आत्ता बघितलं तुम्ही नॉर्मलचं त्याला काय केलेलं होतं, त्यांनी बघितल्यानंतर सरळ पळाला आणि सरळ पळून तो काय झालेला ढप दिशेने असा पडलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या घराच्या अंगणात असे जर तुम्ही छप्पर किंवा बसायला केलेलं असेल तर साप भक्ष्याच्या पाठीमागं पळत असताना वरतून असं ढप दिशेने मध्ये पडू शकतो. एखाद्या विषारी असेल त्याला जर धक्का लागला त्याला भीती जाणवली तर साप 100% आपल्याला चावणार. पण साप बऱ्याच वेळा स्वतःहून कधी चावत नाही जोपर्यंत आपल्याला त्याला धक्का लागत नाही तोपर्यंत. हे कायम लक्षात ठेवा मित्रांनो.